शिंदे गटाची सगळ्यांचीच फाटलेली आहे, त्याच्यामुळं या शिरसटांना नशा चढल्यासारखं ही काही बडबडा लागली ती. संजय शिरसटांना मला सांगायचं आहे की त्यांची संस्कृती चांगली आहे म्हणून ती दादा भाऊ म्हणते, ती तुमच्यासारखी नीचवर्तीची आणि तुमची नजर जी आहे ती अत्यंत घाण आहे, त्या पद्धतीची ती नाही, त्याच्यामुळं ती चांगलं बोलतात. तुम्हाला जर संजय शिरसट साहेब जर लयच लपडे बाहेर काढायचा नाद आहे ना, तर तुमच्या घरातले ज्यावेळेस लपडे निघतील त्यावेळेस तुमच्या पायाखालची वाळू घसरेल, तुमची झोप उडेल, एवढं सांगतो. लक्षात ठेवा, तुम्ही लय लपड्याच्या नादाला लागू नका. खरं तर उद्धव साहेबांचा वाढता जनसमय बघितल्यामुळं शिंदे गटाची सगळ्यांचीच फाटलेली आहे, त्याच्यामुळं या शिरसटांना नशा चढल्यासारखं ही काही बडबडा लागली ती. संजय शिरसट ज्यावेळेस सुषमाताई अंधाऱ्यांना म्हणतात की सगळ्यांनाच तुम्ही दादा भाऊ कसं काय म्हणू शकता, संजय शिरसटांना मला सांगायचं आहे की त्यांची संस्कृती चांगली आहे म्हणून ती दादा भाऊ म्हणते, ती तुमच्यासारखी नीचवर्तीची आणि तुमची नजर जी आहे ती अत्यंत घाण आहे, त्या पद्धतीची ती नाही, त्याच्यामुळं ती चांगलं बोलतात. आणि तुम्हाला खरं तर सत्तेचा आणि आमदारकीचा माज आलेला आहे, त्याच्यामुळं तुम्ही महिलांविषयी अशा भाषेत तुम्ही बोलताय खालच्या लेवलला जाऊन. मला संजय शिरसटांना एवढंच सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून, तुम्हाला जर संजय शिरसट साहेब जर लयच लपडे बाहेर काढायचा नाद आहे ना, तर तुमच्या घरातले ज्यावेळेस लपडे निघतील त्यावेळेस तुमच्या पायाखालची वाळू घसरेल, तुमची झोप उडेल, एवढं सांगतो. लक्षात ठेवा, तुम्ही लय लपड्याच्या नादाला लागू नका. तुमच्या घरातलं लपडं आहे, तुम्ही ती लपडं थांबवण्यासाठी लोकापुढं येऊन म्हणून काय काय के दिवं लावलेत ही आम्हाला चांगलं माहिती आहे आणि आमच्याकडे ह्याची सगळी माहिती आहे. तुम्हाला जर लपडेच बाहेर काढायचे असतील तर आम्हाला देखील तुमचे लपडे बाहेर काढावे लागतात, एवढं मात्र तुम्हाला सांगतो. आणि तुमच्या असल्या नीच वागण्यामुळं, तुमच्या घाण नजरेमुळं तुम्हाला ज्या मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दिलं आहे त्या मतदारसंघातली लोकं देखील आता तुम्हाला घरी चहा पाण्याला बोलवत नाही ती, कारण तुमची नजर अत्यंत वाईट असल्याकारणानं तुम्हाला कुणी आता जवळ घेत नाही. आणि तुम्ही इथून पुढे तर राजकारणाचे स्वप्न बघू नका, तुम्ही राजकारणानं कायमस्वरूपी आता उद्ध्वस्त होणार आहे.